नितेश राणेंचे मुंबईमधील कार्यकर्ते माझ्या सोबतीनं आहेत. साहेब काय सांगाल, आपलं नाव कसं पाहिजे? मनोज राणे. साहेब आपण काय सांगाल, कशा पद्धतीने उत्साह आहे? थेट मुंबईतून आपण या ठिकाणी विजयाचा विश्वास घेऊन आलेला आहात, काय सांगाल? गेले 2 महिने सन्माननीय आमदार नितेश राणे साहेबांचे कार्यकर्ते हे तन आणि मन लावून प्रत्येक मतदारसंघात, जिल्हा परिषद मतदारसंघात हे काय कार्यरत होते आणि त्याची पोच पावते म्हणून आज आपण पाहिलात की या चौथ्या फेरी अखेरीस 7000 जवळजवळ लीड घेतलेला आहे. मला वाटतं सत्ता नसतानासुद्धा ज्या पद्धतीने आमदार नितेश राणे साहेब जे काम करत होते 5 वर्ष विरोधात आमदार असतानासुद्धा, आणि मला वाटतं कोकणी मतदार हा सुज्ञ आहे आणि त्याचीच पोच पावते म्हणून आज आपल्याला लीड बघायला मिळत आहे. कोकणी मतदार सुज्ञ आहे म्हणून 7000 लीड त्यांना पाहायला मिळत आहे. सांगतात सर कशा पद्धतीनं आता पुढेही ही वाटचाल सुरू राहील आणि कितीचं मतदक्याने नितेश राणे विजयी होतील असा विश्वास वाटतो? कसं आहे, हे राणे साहेबांचा मतदारसंघ आहे आणि मला वाटतं ह्या कणकवली मतदारसंघामध्ये पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही आमचा कधीही विचार हा घासून नसतो, हा ठासूनच असतो आणि ह्या कणकवली मतदारसंघामध्ये हा नेहमीच हा सन्मान्य राणेसाहेबांचा मतदारसंघ होता, सिंधुदुर्ग हा राणेसाहेबांचा होता आणि सिंधुदुर्ग राणेसाहेबांचाच राहणार. नितेश राणे साहेबांचा, नितेश राणे साहेब मागे वडो, भारतीय जनता पार्टीचा. नक्कीच सिंधुदुर्ग हा राणेंचा होता आणि राणेंचाच राहणार अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त केला आहे. राणेंच्या नावाच्या जयघोषही या ठिकाणी सुरू असताना आपण पाहतो. कॅमेरामन योगेश खाडे सर, साईनाथ गावकर, कोकण नाव.